विश्व नवनिर्माण सेना की ओर से महानगर पालिका के जोन 8 के सामने जनता की समस्याओं को लेकर धरना आंदोलन किया गया। पार्टी के भांडेवाड़ी सहित अन्य भागों में स्थानिक जनता को अनेक समस्या है। बार बार शिकायत करने के बावजूद समस्या का निवारण नहीं हो रहा था। आखिरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से लकड़गंज जोन के सामने धरना प्रदर्शन किया गया। साथ ही समस्याओं का निवेदन सहायक आयुक्त गणेश राठौर को दिया गया। आज क्या वर्षापासून राहूनही सुद्धा आज यांच्याकडे गटर लाईन नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न। तरी आज नागपूर महानगरपालिकेचे झोपलेले कामकाज अधिकारी हे जागा नाही होऊन आले, त्यांना जागा करण्याकरिता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आज हा प्रकार तुमच्या या ठिकाणी आलेला आहे। आणि सन्माननीय रावसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलेच आहे, अगोदर आवेदन निवेदन नाही ऐकलं तर मग दे देनादन हे आमच्याशी पर्याय नाही। आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आवेदन झालेलं आहे, आता निवेदनाच्या माध्यमातून सन्माननीय साहेबांना जागृत करण्याचं काम आम्ही करणार आहे। जर ह्या निवेदनाच्या माध्यमातून जर आमच्या समस्याचा पाठपुरावा जर होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करून त्यांना जागा करेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।